देखने चिपके जाए बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। थाने शहर में हरेश चंद्र गोयल को हाल ही में नौपाड़ा पुलिस ने 30 लाख रुपए की पुरानी ऑडी कार का गबन करने और इसे मध्य प्रदेश में अवैध रूप से बेचने के आरोप में गिरफ्तार किया था। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय धुमान ने कहा कि ऑडी कार को भी जब्त कर लिया गया है। बता दें कि थाने निवासी अजय तन्ना ने एक बैंक से कर्ज लेकर ऑडी कार खरीदी थी। हरेश चंद्र गोयल ने 2 साल पहले उनसे कार स्वयं इस्तेमाल करने के लिए ली थी। बदले में हरिश्चंद्र भोयर ने कार ऋण की किस्तों का भुगतान करने का फैसला किया था। हालांकि उसने किस्त का भुगतान नहीं किया और न ही अजय तन्ना को कार वापस किया। हरिश्चंद्र भोयर ने यही कार गिरवी रखकर सुरेश मोरे के पास से 3,50,000 रुपए का कर्ज लिया, लेकिन हरिश्चंद्र भोयर और सुरेश मोरे के बीच कार को लेकर और कर्ज की रकम पर आपस में कहा सुनी होने लगी, जिससे तंग आकर आखिरकार 23 अक्टूबर को अजय तन्ना ने नौपाड़ा थाने में कार गबन का मामला दर्ज कराया, जिसके चलते आरोपी हरिश्चंद्र भोयर को सबसे पहले 23 अक्टूबर को पुलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पुलिस उपायुक्त सोनाली ढोले और वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाल के मार्गदर्शन में उप निरीक्षक संगम पाटिल की एक टीम ने गिरफ्तार किया था। बता दें कि नौपाड़ा पुलिस ने एक कार डीलर के माध्यम से मध्य प्रदेश के भोपाल के सुभाष नगर से कार लाने में कामयाबी हासिल की। जब पता चला कि यह कार सुरेश मोरे के पास है, यहां उल्लेखनीय है कि उप निरीक्षक संगम पाटिल, पुलिस नायक सचिन खरटमोल तथा अमलदार किशोर काले ने बिना भोपाल गए 25 नवंबर को तकनीकी विश्लेषण एवं जनसंपर्क के माध्यम से चोरी के वाहन को जब्त कर लिया। आइए सुनते हैं क्या कुछ कहना है नौपाड़ा वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय धुमाल का। मध्य प्रदेश मधून आणलेली आहे, काय सांगाल नेमकं, काय प्रकार आहे आणि कशा प्रकारे हा गुन्हा उघड झाला? अजय त्यांना नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांची ती गाडी आहे आणि त्यांनी त्यांची ती गाडी जी आहे, त्यांचे एक मित्र आहेत ओळखीचे राजेंद्र भोईर, त्यांना ती गाडी त्यांनी दिली होती वापरायसाठी आणि त्यांच्याकडून काही 3.5-4 लाख रुपये त्यांनी घेतले होते। त्यांना एक अर्जंट पैशाची गरज पडली लॉकडाऊनच्या दरम्यान। ती गाडीनंतर त्यांनी ते 3.5 लाख रुपये 4 लाख रुपये रेडी केल्यानंतर पुन्हा ते राजेंद्र भोईर यांच्याकडे ते पुन्हा जात होते किंवा माझी गाडी मला परत दे। त्या दरम्यानच्या तपासामध्ये त्यांना असं समजलं, त्यांना असं निष्पन्न झालं की सदरची गाडी ही त्यांचे जे सुरेश मोरे म्हणून आहे त्या सुरेश मोरेला त्यांनी दिली असं समजलं राजेंद्र भोईरने। मग आम्ही सुरेश मोरेंचा तपास सुरू केला तर सुरेश मोरे ह्याच्यावरती जवळपास 14 गुन्हे 420 दाखल आहे आणि हा सुरेश मोरे काही सापडत नव्हता हे प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये निष्पन्न झालं। आणि जसं सुरेश मोरेचा ह्यात इन्व्हॉल्वमेंट आहे असं समजल्यानंतर आम्ही लगेच इन्क्वायरीच्या अनुषंगानं नंतर त्यांना अजय त्यांनाच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल केला 400 सहाप्रमाणे आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सुरेश मोरेला शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण सुरेश मोरे आम्हाला काही शेवटपर्यंत लवकर सापडला नाही। दरम्यानच्या काळामध्ये सुरेश मोरेचे जे जे काही रिलेशन होते जिथं जिथं गुन्हे दाखल झाले होते ज्यांनी जे जामीन घेतला होता त्या जामीनदारांना सुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान आम्हाला इकडं तपास चालू असताना त्या दरम्यान आम्हाला आम्ही काही जे ऑडीचे जेवढे डीलर आहेत त्यांच्याशी संपर्क करत होतो, त्यापैकी एका ऑडीचे जे जावेद म्हणून डीलर आहेत त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की तुम्ही सर्व्हिस सेंटर ऑडीचे चेक करा। ते चेक केल्यानंतर आम्हाला हे भोपाळची सर्व्हिस सेंटरमध्ये ही ऑडी सर्व्हिस किंग केलेल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे आम्ही भोपाळला आपलं तपासाचं पथक केलं, भोपाळमध्ये आम्ही सगळ्या सर्व्हिस सेंटरची माहिती घेतली आणि मग इस्टॅब्लिश झालं की ही गाडी भोपाळमध्येच आहे। पुन्हा मग आम्ही काय केलं की डीलरच्या माध्यमातून त्या ठिकाणचे भोपाळचे ॲड्रेस आयडेंटिफाय केलं आणि ॲड्रेस आयडेंटिफाय केल्यानंतर ती गाडी एक जावेद नावाचे एक डीलर आहेत त्यांच्या ड्रायव्हरला ती गाडी ची माहिती होती आणि मग आम्ही ती गाडी ड्रायव्हरच्या माध्यमातून डीलरच्या माध्यमातून ती गाडी आम्ही सीज करून पुलिसस्टेशनला आणली। ते राजेंद्र भोईर हा जरी गुन्हेगाराची पार्श्वभूमी नसली तरी सुरेश भोईर ह्या सुरेश मोरेला ह्या गुन्हेगाराला मदत करणारा राजेंद्र भोईर आहे आणि म्हणून आम्ही ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सुरेश मोरेंना सुद्धा अटक केलेली आहे, त्याच्यानंतर राजेंद्र भोईरला सुद्धा अटक केलेली आहे। दोन्ही आरोपींना अटक करून आता गाडी सीज केलेली आहे।
गाडीच्या संदर्भात जसं जसं गाडी कशा कशा पद्धतीनं ट्रॅक करत गेलो सगळे पुरावे आम्ही आता आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेले आणि आम्ही ताबडतोब या गुन्हेगारांच्या विरुद्ध दोषारोपपत्र पाठवले. खास खबर इस तरह खबरों से जुड़े रहने के लिए बने रहे ट्यून्स के साथ.